सर्वपक्षीय आमदारांचं हिवाळी अधिवेशनानिमित्त पायऱ्यांवरती फोटो सेशन पार पडलं. विधानसभेचं कामकाज अर्धा तास स्थगित करण्यात आलं. आज पायऱ्यांवरती आंदोलनाच्या ऐवजी फोटो सेशनचं चित्र पाहायला मिळालं. सर्वपक्षीय नेते या निमित्तानं एकत्र आलेले होते. ही हिवाळी अधिवेशनाची परंपरा असते की सर्व आमदारांचं एकत्रित फोटो सेशन केलं जातं. अधिक माहिती वेदांत नेप देतात. वेदांत, ज्या पायऱ्यांवरती आपण रोज आंदोलनाच्या बातम्या करतो तिथे आज असे हसते खेळते चेहरे आपल्याला पाहायला मिळाले सर्वपक्षीयांचे. कसं पार पडलं हे फोटोशूट? नक्कीच, खरं तर याचे सगळे आमदार वाट बघत होते की फोटो सेशनसाठी काही आमदार तागी 10-15 मिनिटं आधी या ठिकाणी आले. आणि जसं तू म्हणालीस की पायऱ्यावर आंदोलन आपल्याला रोज पाहायला मिळत आहेत, तर त्याऐवजी आज फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. खालच्या म्हणजे पहिल्या रांगेत आपण खुर्चीवर बघितलं तर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभा अध्यक्षांसाठी एक खुर्ची आपल्याला पाहायला मिळतीये. तिथे थोड्या वेळात विधानसभा अध्यक्ष येतील. सोबतच विरोधी पक्षनेते सुद्धा उजव्या साईडला आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच विधानसभा उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि विरोधक, त्यासोबतच मंत्री हे आपल्याला खुर्चीवर बसलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतरची जी पहिली रांग आहे तिथे सुद्धा काही मंत्री आहेत. म्हणजे खरं तर काही मंत्र्यांनी मोठेपणा दाखवत. वेदांत, तुला यासाठी थांबवते कारण खूप इंटरेस्टिंग घोषणाबाजी सुद्धा पाठीमागे ऐकू येते. तर या घोषणा काय आहेत नेमक्या? छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जयच्या घोषणा आपल्याला पाहायला मिळतात. आणि जसं मी म्हटलं की एक खुर्ची रिकामी होती ती विधानसभा अध्यक्षांसाठी, आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा आता या फोटो सेशनमध्ये आलेले आहेत. आणि एकीकडे घोषणा, एकीकडे हस्त आंदोलन होत आहेत सगळ्यांचे. दोन्ही बाजूनी घोषणाबाजी होती, म्हणजे सत्ताधारी असतील, विरोधक असतील, घोषणाबाजी होतीये. पण ही काय आंदोलनाची घोषणाबाजी नाहीये, तर एक वेगळ्या प्रकारे, म्हणजे अगदी उत्साहात सर्वजण इथे आलेले आहेत. आणि संपूर्ण जेवढे आज उपस्थित आमदार आहेत, मग सर्व पक्षीय आमदार, हे सर्व एकत्रित येऊन आता या फोटो सेशनमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि काही जण मोठे, आता आपण बघतोय की नरहरी झिरवळ यांनी हरिभाऊ बागडे यांना बसण्यास विनंती केली. कारण काही जण, मी जसं आधी म्हटलं की काही जण मोठेपणा दाखवत खुर्चीवर बसण्याचा आग्रह करतात, काही मंत्री स्वतः पाठीमागच्या रांगेत बसलेले आहेत जेणेकरून इतरांना या फोटो सेशनमध्ये येता येईल. आणि काही घोषणा जसं आपण बघतोय, घोषणा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. आपण प्रेक्षकांपर्यंत त्या घोषणा पोहोचूया. त्यामुळे अशा प्रकारे आपण बघितलं फोटो सेशन पार पडलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा सभागृहात हे सर्वजण जातील आणि पुढील कामकाजाला सुरुवात होईल. ज्ञानदा, एक थोडासा वेगळा प्रश्न की या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं वेदांत, अनेक नेत्यांचं टाईम स्टेटमेंट सुद्धा पाहायला मिळतं. अजित पवार आज कोटात आहेत, गिरीश महाजन अगदी सुटाबुटात पाहायला मिळाले, कोणाचे स्कार्फ, कोणाचे मफलर चर्चेत असतात. या टाईम स्टेटमेंटची कशी चर्चा होते? नक्कीच, आपण बघितलं हिवाळी अधिवेशन म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण, काही जण खादीचे कपडे घालून परिधान करून येत आहे, काही जण कोट, काही जण ब्लेझर घालून येत आहे, काही जण सुटाबुटात येत आहे. आणि प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आपल्याला या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पाहायला मिळते. आपण बघितलं रोजच्या म्हणजे राजकीय नेते असतात, पांढरा शर्ट परिधान केलेला असतो, मात्र त्यापेक्षा वेगळी स्टाईल आपल्याला या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळते. आणि रोज कोणी ना कोणी एक नेता वेगळ्या स्टाईल, एक वेगळे कपडे परिधान करून आपल्याला या अधिवेशनामध्ये हजेरी लावताना पाहायला मिळतोय. आणि इंटरेस्टिंग सुद्धा जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे आपापसात गप्पा मारतायत. ही दृश्य पण खूप बोलकी आहेत सर्व पक्षांची. विधान नक्कीच, मी जसं आधी सांगितलं की फोटो सेशनसाठी 10-15 मिनिटं आधीपासूनच इथे सगळी तयारी करण्यात येत होती. आणि या बाजूला म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा काही जण चर्चा करतायत. नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काहीतरी बोलतायत. तिकडे बाळासाहेब थोरात देवेंद्र फडणवीसांची चर्चा करतायत. इकडे काही युवा नेते आहेत ते सुद्धा एकत्रितपणे चर्चा करतायत. खरं तर संपूर्ण म्हणजे सभागृहाच्या बाहेर अनेकदा समोरासमोर भेटल्यानंतर चर्चा होते, हस्तांदोलन होतं, मात्र अशा प्रकारे जेव्हा फोटो सेशनला जेव्हा एकत्रित येतात तेव्हा म्हणजे मंत्री असतील, म्हणजे सत्ताधारी असतील किंवा मग विरोधक असतील, एकत्रितपणे चर्चा करताना आपल्याला या निमित्तानं तरी पाहायला मिळतात. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महिला आमदारांचं फोटो सेशन सुरू आहे.
हे थोडेसे विरंगुळाचे क्षण, कारण नेहमीच वादविवाद किंवा थोडीशी टोकाची भूमिका वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं विषयांमधनं सभागृहात घेतली जाते, बाहेर घोषणाबाजी पाहायला मिळते, पण आज अगदी हसत खेळत हे फोटो सेशन पार पडतंय. नागपूरच्या विधिमंडळातलं या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे, म्हणूनच अर्थातच या फोटो सेशनचा कार्यक्रम आयोजित केला गेला, कारण पुढच्या वेळेला म्हणजे पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निवडणुका साधारणपणे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या होतात आणि नव्या सरकारचं नवं अधिवेशन इथे होईल. या टर्मचं हे शेवटचं अधिवेशन म्हणून या फोटो सेशनचं आयोजन केलं गेलेलं होतं. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जातोय. वेदांत, या फोटो सेशन नंतर सभागृह जेव्हा आता पुन्हा सुरू होणार आहे तेव्हा कोणते प्रमुख मुद्दे आज चर्चेला असतील? त्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे, कारण प्रश्न उत्तरामध्ये काही आकडेवारी समोर आणलेली आहे ज्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या झाल्या, कशी कुठून कुठून किती प्रकरणं आली या संदर्भातली आकडेवारी जाहीर केलेली आहे. आणि आता यातनं बाहेर कसं पडता येईल किंवा यासाठी उपाययोजना नेमक्या काय करण्यात येतात राज्य सरकारकडनं, त्याचं उत्तर सुद्धा देण्यात येईल. शिवाय इतर काही महत्वाचे म्हणजे पुन्हा एकदा आरक्षणासंदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आणि इतर महत्वाचे मुद्दे विधानसभा विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा चर्चिले जातील. मात्र त्याआधी पुन्हा एकदा आपण फोटो सेशनकडे जाऊयात. आता जसं आपण बघितलं की आता सुनील प्रभू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतायत, काही हास्यविनोद होतात. हो.